यापुढील घटक आहे सहजीवी पोषण. दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, आधार, संरक्षण या बाबी साध्य होतात. यालाच सहजीवी पोषण असे म्हणतात. तर बऱ्याच झाडांच्या मुळाखाली बुरशी निर्माण होत असते. झाड या बुरशीला पोषक तत्वे पुरवत असतात. तर बुरशी मुळांना क्षार व पाणी हे पुरवतात. तसेच शैवाल व बुरशी हे एकत्र तयार होत असतात. शैवाल हे बुरशीला अन्न पुरवतात. तर त्या बदले बुरशी ही शैवालला पाणी व क्षार पुरवत असतात. या प्रकारातूनच दगडफूल ही सहजीवी पोषण वनस्पती तयार होत असते.